नमस्कार मित्रांनो, एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी तर थेट अभिनेत्रीचे निधन झाल्याची खोटी बातमीच पसरवली होती। हा किस्सा आहे 90च्या दशकातला। 1995 साली महेश भट यांचा क्रिमिनल हा सिनेमा प्रदर्शित झाला होता। या ॲक्शन थ्रिलर सिनेमात मनीष कवरेला नागार्जुन रामकृष्णन यांच्या मुख्य भूमिका होत्या। त्यावेळी महेश भट यांनी सिनेमाचे हटके पद्धतीने प्रमोशन करायचे असे ठरवले। महेश भट यांनी क्रिमिनल सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट मनीष कवरेला इज डेथ अशी जाहिरातच छापून टाकली। या जाहिरातीमुळे एकच खळबळ उडाली आणि संपूर्ण इंडस्ट्री हादरली। कोणालाच काही समजेना, खुद मनीषा देखील या जाहिरातीमुळे हादरली होती। तिने ही बातमी वाचून थेट महेश भट यांना फोन केला आणि सर्व सांगितले। त्यावर त्यांनी मी हे प्रमोशनसाठी केले असे सांगितले। महेश भट यांची प्रमोशन करण्याची ही पद्धत मनीषाला अजिबात आवडली नव्हती। क्रिमिनल सिनेमात मनीषाचा मृत्यू झाला असल्याचे दाखविण्यात आलेले आहे, मात्र हे ट्रिक त्यांनी वापरली आहे। हे कलाकारांसोबतच लोकांना देखील अजिबात आवडले नव्हते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।